गणपती आहेत जिथे लोकांची खूप गर्दी होते. लालबागचा राजा तिथे तर इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत की पाय ठेवायलाही जागा नसते. कोण हवंय? मंजुषा इथेच राहतात का? मीच मंजुषा. मी विक्रमची नातेवाईक आहे. कोण विक्रम? विक्रम बल्लाळ. तिच्या मृत्यूची वेळ 30 होती ज्यावेळी तो माणूस तिच्या घरी आला होता. हे सगळं ऐकून तर असं वाटतंय की अश्विनीने आत्महत्या नाही केली, तिचा खून झालाय. आलीस भेटून त्याला? हो. कशी तिची तब्येत? बऱ्यात आता. खूप आनंद झाला मला बघून त्यांना. खूप गप्पा मारल्या आम्ही. ग्रेट. आता आराम कर, मी जाऊन येतो. सगळं घेतलंय ना? घेतलं. अहो एक मिनिट, मला एक विचारायचं होतं. मुंबईत असे कुठले गणपती आहेत जिथे लोकांची खूप गर्दी होते? का तुला माहित नाही? पहिल्यांदा मुंबईत आल्यासारखे प्रश्न काय विचारते सोनी? आओ नाही, तसं नाही. आता एवढ्या मोठ्या मुंबईत मी सगळेच गणपती बघितले असतील असं नाहीये ना. आणि मी गर्दीच्या ठिकाणी कधी गेलेच नाही म्हणून विचारते. पण असं सडनली गणपती बद्दल का विचारतेस? नाही तसं काही विशेष नाही, पण माझ्या मनात आलं की यावर्षी सगळेच गणपती बघूयात मुंबईतले म्हणून. तुम्हा बायकांच्या मनात कधी काय येईल अजिबात सांगता येत नाही. सांगा ना. वेल, गर्दी तसे तर बरेच आहेत, पण सिद्धिविनायक आहे. हां, बट माय फेवरेट लालबागचा राजा. तिथे तर इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत की पाय ठेवायलाही जागा नसते, पण त्याचा कधीच काही फरक पडत नाही. दरवर्षी पूर्ण भक्तिभावाने बाप्पासाठी सगळेजण दर्शनासाठी जातात. आणि ह्या वर्षी मी तुला घेऊन जाणार. हो चालेल. बस एवढंच विचारायचं होतं. पक्का? येऊ मी आता? नीट जा. त्या म्हणत होत्या की छोट्या छोट्या गल्लीत खूप गर्दी असते त्या गणपतीला. आणि हे सुद्धा म्हणाले की लालबागचा राजा गल्लीत बसतो आणि त्या गणपतीला गर्दी असते. म्हणजे कदाचित अश्विनीची मैत्रीण मंजुषा लालबाग परिसरातच राहत असावी. हॅलो. हा काका, मी सोनिया, सोनिया सूर्यवंशी. आपण मंजुषा बद्दल बोललो होतो काल. हा तर त्या बहुतेक लालबाग परळ परिसरात राहत होत्या का? असं काही आठवतंय का तुम्हाला? एक मिनिट हा काका, प्लीज आठवायचा प्रयत्न करा, खूप मोठी मदत होईल मला. आमच्या ऑफिस मधला एक पिऊन सांगत होता, ते आठवतंय. मंजुषा लालबागला त्याच्या चाळीतच राहत होती असं काहीतरी म्हणाला होता. कुठली चाळ होती ती? हा हा, दत्त मंदिरासमोर असं म्हणाल होत. बर बर ठीक आहे, मी शोधेन त्यांना. आणि मनापासून आभार. बर. काय बनू तुमका? नाही वाईट वाटत पण माका वाईट वाटत बघा. हातून मन दळता तेवढा काम करतो तुम्ही, थोडं हुशार टॅलेंटेड काय म्हणतात ते, पण कोणाक तुमची कदर नाही बघा. उद्या तुम्ही म्हणतालच की मका माझा वाटो व्हाय म्हणून, ते काय म्हणती? कसलं वाटो? तुझं काय आहे सर? काय हात आहे सर? म्हणून मका सगळा उलटा झाला. एक तर काय करू देऊत नाही आणि मग म्हणून तर काय केलंस तू? काय पण नाही. मला इथे कशाला बोलवलं? आपलं डील तर कॅन्सल झालं ना?
हो मिस्टर धनराज, पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. पण आता काय बोलणार आपण? मिस्टर सूर्यवंशी, तुमच्या माहितीसाठी सांग, मागे वळून बघायची सवय नाहीये धनराज. आणि इट्स ओके, तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मलाही इंटरेस्ट नाही, पण मी इंटरेस्टेड आहे. मिस्टर देशमुख, तुम्ही मला फोनवर म्हणाला होतात की तुम्ही तुमचा हिस्सा घेतलात आणि वेगळे झाले. पण मिस्टर सूर्यवंशी, तसं धाडस प्रत्येकामध्ये नसतं. मी माझा हिस्सा मागणार आहे माझ्या घरच्यांकडे. तुम्ही कोरा चेक देण्याची जी हिंमत दाखवलीत ना, ती हिंमत माझ्यात सुद्धा आहे हे दाखवून देणार मी माझ्या घरच्यांना. मंजुषा इथेच राहतात का? हो, मीच मंजुषा. या ना. हो, आले. बोला, काय काम आहे? मी विक्रमची नातेवाईक आहे. विक्रम? कोण विक्रम? विक्रम बल्लाळ. बसा. हो. गुड, आय लाईक दॅट. याला म्हणतात स्पिरिट. मिस्टर सूर्यवंशी, असं धाडस केल्याशिवाय माणसाला बिझनेसच करता येईल. तरी एक गोष्ट सांगावीशी वाटते. कोणती? माझ्यासमोर बोलणं वेगळं आणि आत्ता जे काही म्हणाला कॉन्फिडेंट, ते घरच्यांसमोर बोलणं वेगळं. वेळ लागेल त्याला. नाही लागणार, कारण मी लवकरच माझ्या घरच्यांना सांगणार की मला माझा वाटा हवाय. बघूयात तुम्ही कधी घरी सांगता येते. टाइम इज द बेस्ट आन्सर. तुम्हाला माहित असेलच विक्रम बल्लाळचा खून झाला होता ते. हो, वाचलं होतं पेपरमध्ये. पण तुमचं माझ्याकडे काय काम आहे? मला अश्विनीबद्दल माहिती हवी होती. अश्विनी प्रभाकर सावंत. तुमची खूप जवळची मैत्रीण होती ना अश्विनी? हो हो. पण खूप वाईट झालं बिचारीच. इतक्या वर्षानंतर तुम्ही का आलाय तिकडे विचारायला? हे घ्या, पाणी घ्या. मंजुषाताई, एक मिनिट. विक्रमने अश्विनीला लिहिलेली चिठ्ठी सापडली मला. ही बघा. पत्र वाचल्यावर काही प्रश्न पडले मला, म्हटलं तुम्हाला भेटून बघावं. काही उत्तरं मिळतात का ते?
अश्विनीला विक्रमशी लग्न करायचं होतं ना. हे बघा, आता अश्विनी आणि विक्रम यांच्यापैकी कोणीही जिवंत नाही. आता कुणाला काय फरक पडणार आहे माहिती काढून? फरक पडणार आहे मंजुषा ताई, खूप मोठा फरक पडणार आहे. आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे. मी तुम्हाला सगळं सांगेन, पण त्याआधी मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला सांगा, विक्रमच्या आयुष्यात कोणी ज्योती नावाची पण मुलगी होती? हो, होती. त्याच ज्योतीला वेड लागलंय. विक्रम गेल्यापासून तिचं मानसिक संतुलन बिघडलंय. काय? हो. आणि तिच्या या अवस्थेसाठी विक्रम जबाबदार आहे असा तिच्या घरच्यांचा आरोप आहे. म्हणूनच मला खरं काय ते जाणून घ्यायचं. मला तुमचं नाव कळू शकेल? मी मैथिली. मैथिली मंजुषाताई, प्लीज तुम्हाला जे काय माहिती आहे ते प्लीज मला सांगा. अश्विनी माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्या ऑफिसमध्ये बरेचदा जायचे मी तिला भेटायला. तिथेच काम करायचा विक्रम. अश्विनीचं खूप प्रेम होतं विक्रमवर. विक्रमचाही तिच्यावर होतं. तिच्याशी लग्न करायचं होतं त्याला असं ती सतत म्हणायची. पण नंतर विक्रमने अचानक ज्योती नावाच्या मुलीशी लग्न केल्याचं कानावर आलं आणि अश्विनीने खूप त्रास करून घेतला स्वतःला. सतत विक्रमकडून जाब मागायचा प्रयत्न करायची ती. चांगलं आठवत आहे मला, एक दिवस आम्ही चौघे एकत्र भेटलो होतो. चौघ म्हणजे? ज्योती. ज्योती पण आली होती त्या दिवशी आणि अश्विनी खूप चिडली होती. लग्न हिच्याशी केलंस विक्रम? का केलंस तू असं? का वागलास माझ्याशी असं? गप्प कायस तू? बोल ना काहीतरी. तू खरंच लग्न केलंयस का हिच्याशी? हाऊस म्हणून नाही घातलंय हे मंगळसूत्र गळ्यात. आमचं प्रेम पण खरंय आणि हे लग्न पण. अगं फसवतोय तो तुला, त्याचं माझ्यावर प्रेम आहे खरंच. खूप मोठा गैरसमज झालाय तुझा. आणि या गैरसमजामधून जेवढा लवकर बाहेर येशील ना तेवढं तुझ्यासाठी चांगलंय विक्रम. विक्रमचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि त्याचं प्रेम आता माझ्या पोटात वाढतंय. विक्रम, का फसवलंस रे मला? का खेळलास माझ्या भावनांशी? नाही, मी तुम्हा दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. माझा शाप लागेल तुमच्या संसाराला. चल चल तू इकडनं. ज्योती त्या गरोदर होत्या. पण मग ते मूल आता कुठे आहे? त्यांचं मूल खूप रडत होती अश्विनी त्या दिवशी. खूप धक्का बसला होता तिला. आम्ही तिथून सरळ तिच्या घरी गेलो. तिथे विक्रमने तिला पाठवलेली सगळी पत्र अश्विनीने शोधून काढली. विक्रमने अश्विनीला खूप पत्र पाठवली होती? हो. आणि ती सगळी पत्र घेऊन अश्विनी ज्योतीला दाखवायला निघाली होती. ज्योतीला वाटतंय ना मी खोटं बोलतेय म्हणून. विक्रमने दिलेली ना पत्र दाखवते तिला.
मग कळेल खरं प्रेम कोणावर आहे त्याचं ते. ही बघ त्याने मला लिहिलेली पत्र, ही त्याने पाठवलेली ग्रीटिंग्स. अगं अश्विनी असं नको करूस, त्यांचं लग्न झालंय आता. मग मी नाही आता गप्प बसणार आहे, त्या ज्योतीच्या घरी जाते आणि तिच्या समोर ही सगळी पत्र ठेवते. मग बघतेस ना कसा विश्वास ठेवत नाही माझ्यावर. अश्विनी रागाच्या भरात खूप मोठं धाडस करायला निघाली होती आणि मला पण खूप भीती वाटत होती, कारण ज्योती एका मोठ्या उद्योगपती घराण्यातली होती आणि विक्रमच्या वडिलांचे हात वरपर्यंत पोचले होते असं ऐकून होते मी. आणि विचार केला ह्यात न पडलेलंच बरं, आणि जे सुचेल ते कारण सांगून तिथून निघाले मी. सगळी ग्रीटिंग्स जाऊन दाखवते ना तिला, मग तरी विश्वास बसेल. तिला कळेल विक्रमचं फक्त माझ्यावरतीच प्रेम आहे ते. अश्विनी मला क्लासला उशीर होतो, मी निघू. निघ, असेही स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःलाच सोडवायला लागतात. जा तू. सॉरी. अरे नोटबुक अश्विनीकडेच विसरले. ही तोंड बंद करता येत मला कळलं. या पत्रांच्या बाबतीत आणखी कुणाकडे काही बोललीस ना तर त्यालाही सोडणार नाही मी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या कानावर बातमी आली की अश्विनीने आत्महत्या केली. मला चांगलंच आठवत, तिच्या मृत्यूची वेळ 30 होती ज्यावेळी तो माणूस तिच्या घरी आला होता. माणूस. हे सगळं ऐकून तर असं वाटतंय की अश्विनीने आत्महत्या नाही केली, तिचा खून झाला. कोण असेल तो माणूस आणि का आला असेल तिथे? तुम्हाला त्या माणसाचा चेहरा आठवतोय का? नाही, त्याचा चेहरा बघितला नाही मी, पाठमोराच दिसला तो मला. पण मग काहीतरी आठवत असेल त्या माणसाबद्दल. हे बघा, मला जे माहीत होतं आणि जे आठवत होतं ते सगळं सांगितलंय मी तुम्हाला, बाकीचं मला काही माहीत नाही. बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे. पण तुम्हाला जर त्या माणसाबद्दल काहीही आठवलं तर मला नक्की सांगा, आणि मला आणखीन काही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला फोन केला तर चालेल ना? हो, मला तुमचा नंबर देता प्लीज. हो देते. अच्युताई खरंच खूप धन्यवाद, तुम्ही मला खूप मोलाची माहिती दिली. आणि मी ज्योतीच्या नातेवाईकांना नक्की सांगेन ज्योती विक्रम मुळे वेळी नाही झाली, त्यामागचं कारण काहीतरी वेगळं आहे. थँक्यू. हो मंजुषाताई, एक शेवटचा प्रश्न विचार. ज्योती विक्रमच्या मुलाची आई होणार आहे हे आणखीन कुणाला माहीत होत? नाही, ते काही मला माहीत नाही. बरं ठीक आहे, परत एकदा येते मी. विक्रम काका गेले तेव्हा ज्योती आत्या गरोदर होत्या
हे मला दुष्यंतना सांगायला हवं. म्हणजे ज्योती अत्त्यांचं ते मूल कुठे आहे हे शोधून काढता येईल.